नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण सुपरपोजिशन ऑफ हे या टॉपिकचा फर्स्ट पार्ट तयार करत आहोत. सुपरपोजिशन ऑफ हेज. सुपरपोजिशन मीन्स द ॲक्शन ऑफ प्लेसिंग ऑफ वन थिंग ऑन ऑर अबोव अनदर. इट मीन्स दॅट टू थिंग्स मिक्स टू इच अदर ऑर सुपर इम्पोज टू इच अदर. So that the random superposition of waves have different wavelengths. So first we see the what is meant by wave, properties of wave motion or properties of medium. We have to first see. So what is meant by wave? So wave is oscillatory disturbance traveling through the medium. सुपरपोजिशन ऑफ हेव्हचं आपल्याला इंट्रोडक्शन सुरुवातीला बघायचं आहे. यामध्ये बेसिक कन्सेप्ट काय काय आहे याचा अभ्यास करून आपल्याला पुढे सुपरपोजिशन म्हणजेच दोन व्हेव कन्सिडर करून त्यांचा परिणाम काय होतो त्याचा स्टडी करायचा आहे. मग त्याचं डिस्प्लेसमेंट काय होतं, इंटेन्सिटी काय होते हे स्टडी करायचं आहे. तसं सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन हा जो पार्ट आहे तो तुम्ही अगोदरच्या इयत्तेमध्ये शिकलेला आहात. सो फर्स्ट वी सी द डेफिनेशन ऑफ फेज. मीडियम डिस्टर्ब झालं की तयार होते ते जो फॉर्म आहे त्याला म्हणायचं फेज. उदाहरणार्थ संत पाणी आहे, पाणी शांत आहे एका डबक्यामधील आणि त्याच्यामध्ये जर दगड टाकला तर लाटा तयार होतात, म्हणजे तुम्ही मीडियम डिस्टर्ब केलं. मीडियम डिस्टर्ब केल्यानंतर तिथले पार्टिकल्स किंवा ते जे काय मीडियममधील आहे ते मीडियममधील पार्टिकल्स काय होतात तर एक जागेवर व्हायब्रेट होतात. म्हणजेच जागेवर व्हायब्रेट होतात म्हणजेच कसली मोशन आली त्या पार्टिकलला, ऑसिलेटरी मोशन आली. फॉर एक्झाम्पल पाणी, संत पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर वॉटर मॉलिक्युल जे आहेत ते जागेवर व्हायब्रेट होतात, म्हणून ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हटलेलं आहे. ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम विदाउट चेंज ऑफ फॉर्म, म्हणजे ज्या फेव तयार होतात त्या सारख्याच प्रकारच्या फेव तयार होतात. एक दोरी ताणून धरली, एक रिजिड सपोर्टला टोक बांधलं दोरीचं, दुसरं टोक तुमच्या हातामध्ये घेतलं, इट विल पुल अप अँड डाऊन. जी सरळ दोरी होती ती हलवल्यामुळं काय झाली, त्याच्यावरती ट्रान्सवर्स वेव्ह फॉर्म झाले, म्हणजे जे माध्यम आहे ते तुम्ही चेंज केलं. माध्यम जे आहे त्याचा जर आकार बदलला किंवा ते जर डिस्टर्ब केलं जो फॉर्म मिळतो त्याला म्हणायचं फेव. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल वॉटर फेव्ज, फेव्ज ऑन वॉटर सरफेस. The oscillatory disturbance traveling through a medium without change of form is called as a wave. So properties of medium for propagation of waves. Medium च्या properties कोणत्या आहेत, medium ची गुणधर्म कोणते असायला पाहिजेत ह्या वेव प्रोपोगेट होण्यासाठी, वाहून जाण्यासाठी. सो मीडियम, फर्स्ट मीडियम मस्ट बी इलास्टिक. इलास्टिक मीन्स लवचिक. ह्या वेव प्रोपोगेट होण्यासाठी माध्यम हे लवचिक असलं पाहिजे. वॉटर हे माध्यम लवचिक आहे म्हणून वॉटर वेव्स तयार होतात. लक्षात, इलास्टिक म्हणजे काय, जो काही चेंज झालेला आहे ह्या वेव्हचा परिणाम पुढे निघून गेल्यानंतर परत ते माध्यम आहे असं राहिलं पाहिजे, त्याला म्हणतो आपण वेव. की जसं रबर, रबर आपण ताणलं की लांबलं जातं, लांबी वाढते, सोडून दिलं की परत ते आकुंचन पावतं. लांबलं म्हणजे फोर्स अप्लाय केला रबरची लांबी वाढते, रिमूव केलं की रबर ओरिजिनल पोझिशनला येतं. तशा पद्धतीनं हे वेव प्रोपोगेट होण्यासाठी माध्यम हे लवचिक असलं पाहिजे. सो मीडियम मस्ट बी इलास्टिक, इट मीन्स दॅट इट रिगेन ओरिजिनल फॉर्म आफ्टर पासिंग द फेज. मीडियम मस्ट बी इनर्शिया, माध्यम हे इनर्शिया असलं. इनर्शिया म्हणजे काय आहे थोडक्यात, इट स्टोअर्स द एनर्जी आफ्टर पासिंग द फेज. फेव पुढे निघून गेल्यानंतर परत आहे अशा ओरिजिनल पोझिशनला आल्यावर एनर्जी स्टोअर होते. इनर्शियाची प्रॉपर्टी काय, टू चेंज दी ऑर टू अपोज दी मोशन इज कॉल्ड एज इनर्शिया. तसं ह्या व्हेव प्रोपोगेट होण्यासाठी माध्यम विरोध करतं आणि जरी व्हेव पुढे निघून गेला तर माध्यमामधील जी काही एनर्जी आहे ती परत आहे अशी ओरिजिनल पोझिशनला येते, ती स्टोअर करून घेतली जाते. त्या प्रॉपर्टीजला म्हणायचं इनर्शिया. रेजिस्टन्स जो आहे माध्यमचा तो कमी असला पाहिजे व्हेव प्रोपोगेट होण्यासाठी. सो मिनिमम फ्रिक्शनल रेजिस्टन्स मस्ट बी.
Next, acceleration due to gravity remains constant throughout the medium. These are the four properties of the medium for propagation of waves. So what is wave motion? So the motion oscillatory disturbance traveling through medium without change of form is called as a wave motion. इथं मोशन हा शब्द आलेला आहे फक्त या ठिकाणी पॉइंटर न दाखवतोय मी मोशन इथं मोशन नाही हा शब्द हा फक्त वेव्हच्या डेफिनेशन मध्ये मोशन शब्द टाकला की वेव्ह मोशनची डेफिनेशन तयार होते. वेव्ह मोशनमुळे काय होतं तर एनर्जी अँड मोमेंटम कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट वी हॅव टू गिव द अनदर डेफिनेशन ऑफ वेव्ह मोशन. Wave motion is the transfer of energy and momentum from one point of the medium to another point of the medium, actual transfer of matter between two points. It is the definition of wave motion. Wave motion is classified into three different ways. They are wave motion so vargikaran kelela ahe depending upon medium of propagation, depending upon dimension in which wave propagates energy, depending upon the energy transfer. याच्यावरून वेव्ह मोशनच्या टाईप्स आहेत आणि त्या सर्वांचा अभ्यास आपण पाठीमागील इयत्तेपासून करत आलेलो आहोत. त्यापैकी आपण बघूयात डिपेंडिंग अपॉन द मीडियम ऑफ प्रोपोगेशन वी कॉल्ड ॲज ए मेकॅनिकल वेव्ह अँड नॉन मेकॅनिकल वेव्ह. म्हणजे वेव्ह प्रोपोगेट होण्यासाठी माध्यमची गरज असते अशा काही वेव्ज असतात आणि ज्या वेव्ह प्रोपोगेट होण्यासाठी माध्यमची गरज नसते अशा काही वेव्ज असतात त्याला म्हणायचं डिपेंड. त्याच्यावरून त्याच्या दोन टाईप्स पडलेल्या आहेत मेकॅनिकल वेव्ज अँड नॉन मेकॅनिकल वेव्ज. द डायमेन्शन इन विच वेव्ह प्रोपोगेट एनर्जी द डायमेन्शन्स वन डायमेन्शन टू डायमेन्शन अँड थ्री डायमेन्शन्स. उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर वेव्ह ऑन रोड it is a one dimension, wave on outer surface two dimension, electromagnetic waves will be reaches on the surface of earth from the sun electromagnetic waves three dimension waves. So depending upon the energy transfer kunta energy waves transfer kartat progressive waves and stationary waves. ja wave propagate hotana energy ani momentum transfer kartat tela manaycha progressive waves. ज्या एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर करत नाहीत वेव्ज त्याला म्हणायचं स्टँडिंग वेव्ज ऑर स्टेशनरी वेव्ज. म्हणजे या ठिकाणी डिपेंडिंग अपॉन द मीडियम ऑफ प्रोपोगेशन देअर आर टू टाईप्स, डिपेंडिंग अपॉन द मीडियम इन विच वे प्रोपोगेट्स एनर्जी देअर आर थ्री टाईप्स अँड डिपेंडिंग अपॉन द एनर्जी ट्रान्सफर देअर आर टू टाईप्स. एक एक आपण पुढे बघत जाऊयात. सो बेस्ड फर्स्ट वी सी द बेस्ड ऑन द मीडियम ऑफ प्रोपोगेशन. There are two types, mechanical waves, non-mechanical waves. Definition, या दोन पॉईंटवरून लक्षात येतील. मीडियम रिक्वायर्ड मेकॅनिकल वेव्ह प्रोपोगेट होण्यासाठी माध्यमाची गरज असते त्याला म्हणायचं मेकॅनिकल वेव्ह. ज्या वेव्ह प्रोपोगेट होण्यासाठी माध्यमाची गरज नसते त्याला म्हणायचं नॉन मेकॅनिकल वेव्ह. वेव्ह ऑन वॉटर सर्फेस इट इज अ मेकॅनिकल वेव्ह. वेव्ह ऑन रूफ इट इज अ मेकॅनिकल वेव्ह. बट वेव्ह रिचेस फ्रॉम द सन ऑन द अर्थ सर्फेस इट इज अ नॉन मेकॅनिकल वेव्ह. पृथ्वीवरती सूर्यापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह फॉर्म मिळतात. ठराविक अंतरापर्यंत वातावरण आहे तिथून पुढे गेली की मीडियम नाही वातावरण नाही तरीही वेव्ह आपल्याला इथपर्यंत मिळतात त्याला म्हणायचं नॉन मेकॅनिकल वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एक्स रेज ग्या कॅथोड रेज गॅमा रेज अल्फा रेज दीज आर दी नॉन मेकॅनिकल वेव्ह. डेफिनेशन जर सांगायची झाली द मटेरियल मीडियम इज रिक्वायर ऑर नेसेसरी फॉर द प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह इज कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल वेव्ह. The medium is not necessary for the propagation of waves. It is called as a non-mechanical waves. These are the definition of mechanical and non-mechanical waves. Mechanical wave cha parat don types ahet based on vibration of particle of the medium. Je particle cha vibration kasa ahe parallel to propagation ahe ka perpendicular to propagation of the waves ahe tyachavarun ha don types ahet. And based on the energy transfer स्टँडिंग वेव्ज अँड प्रोग्रेसिव्ह वेव्ज मी जे सांगितलं तुम्हाला त्या. सो बेस्ड ऑन व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल ऑफ द मीडियम ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जनर वेव्ज याचा स्टडी ऑलरेडी तुम्ही केलेला आहे.
आता इथे डेफिनेशन शॉर्टमध्ये दिलेले आहे. पार्टिकल व्हायब्रेट्स परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव. वेव ऑन ए रोप, इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ट्रान्सवर्स वेव. पार्टिकल कसे व्हायब्रेट होतात? डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्स, परपेंडिक्युलरली व्हायब्रेट होतात. वेव ऑन वॉटर सरफेस, वेव पुढे जातात पण पार्टिकल तिथंच जागेवर व्हायब्रेट होतात. पुढे जाणारे म्हणजे डायरेक्शन आले त्या वेवच्या प्रोपोगेशनची, आणि जागेवर व्हायब्रेट होतात म्हणजे त्या दिशेला ते परपेंडिक्युलरली व्हायब्रेट होतात. लॉन्जिनल वेव, साऊंड वेव ॲज ए लॉन्जिनल वेव. कॉम्प्रेशन आणि रॅरिफॅक्शन फॉर्म होतात लॉन्जिनल वेव मध्ये. इथं पार्टिकल कसे व्हायब्रेट होतात? पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्स. साऊंड वेव्स इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द लॉन्जिनल वेव्स. सो डिपेंडिंग अपॉन द एनर्जी ट्रान्सफर, काही वेव्स एनर्जी ट्रान्सफर करतात, काही वेव्स एनर्जी ट्रान्सफर करत नाहीत, त्याच्यावरून त्याच्या दोन टाईप्स आहेत. स्टँडिंग वेव्स अँड प्रोग्रेसिव्ह वेव्स दोन्ही आपल्याला सिलेबसला आहे. स्टँडिंग वेव्सलाच म्हटलेलं आहे स्टेशनरी वेव्स, विदाउट ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मोमेंटम. दीज आर कॉल्ड ॲज ए स्टँडिंग ऑर स्टेशनरी वेव्स. इन प्रोग्रेसिव्ह वेव विच ट्रान्सफर एनर्जी अँड मोमेंटम. ट्रान्सफर्स वेव्स अँड लॉन्जिनल वेव्स आर दी प्रोग्रेसिव्ह वेव्स आपण म्हणू शकतो, कारण इथं एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर होत आहे. बघूयात पुढे. सो बेस्ड ऑन नंबर ऑफ डायमेन्शन्स ए वेव प्रोपगेट्स एनर्जी. सांगितल्याप्रमाणे वन डायमेन्शनल वेव्स, टू डायमेन्शनल वेव्स अँड थ्री डायमेन्शनल वेव्स. वेव प्रोड्यूस्ड इन ए स्ट्रेच्ड स्ट्रीम और वेव फॉर्मड ऑन ए रोप, इट इज द एक्झाम्पल ऑफ वन डायमेन्शन. टू डायमेन्शन रिपल्स ऑन वॉटर वेव्स, पाण्यावरच्या लाटा, ठीक आहे, इट इज द एक्झाम्पल ऑफ टू डायमेन्शनल वेव्स. अँड थ्री डायमेन्शनल वेव्स प्रोपोगेशन ऑफ लाईट अँड साऊंड वेव्स. नेक्स्ट, बेस्ड ऑन द ट्रान्सफर ऑफ एनर्जी, स्टँडिंग वेव्स और स्टेशनरी वेव्स अँड प्रोग्रेसिव्ह वेव्स. ही दोन टाईप्स आहेत डिपेंडिंग अपॉन द ट्रान्सफर ऑफ एनर्जी. स्टँडिंग वेव्स रिमेन्स कन्फाइंड टू रिजन विदाउट एनी ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मोमेंटम, वेअर ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्स ट्रान्सफर एनर्जी अँड मोमेंटम बिटवीन द पार्टिकल ऑफ द मीडियम. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन स्टँडिंग वेव्स अँड प्रोग्रेसिव्ह वेव्स. सो मेकॅनिकल वेव्स, मेकॅनिकल वेव्स का घेतोय आपण? तर मेकॅनिकल वेव्हचा स्टडी आपल्याला डिटेल्समध्ये करायचा आहे, कारण मेकॅनिकल वेव्स प्रोपोगेट होण्यासाठी आपल्याला माध्यमची गरज असते, त्याला म्हणतो आपण मेकॅनिकल वेव्स. याचा स्टडी आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे, म्हणून परत हे घेतलेलं आहे. वेव्स दॅट रिक्वायर मीडियम ऑफ प्रोपोगेशन आर कॉल्ड ॲज ए मेकॅनिकल वेव्स, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए इलास्टिक वेव्स. द पार्टिकल्स ऑफ द मीडियम एक्झिक्यूट पिरियॉडिक मोशन अबाउट मेन पोझिशन वेन द वेव प्रोपोगेट्स थ्रू द मीडियम. फॉर एक्झाम्पल वेव ऑन स्ट्रीम, द मेकॅनिकल वेव इज प्रोड्यूस्ड ड्यू टू डिस्टर्बन्स ॲट ए पॉइंट इन अ मीडियम. द डिस्टर्बड पार्टिकल इंटरॅक्ट्स विथ नेबरिंग पार्टिकल्स अँड इट एनर्जी इज हँडेड ओव्हर टू द नेक्स्ट पार्टिकल ड्यू टू द इनर्शिया ऑफ द मीडियम. द डिस्टर्ब पार्टिकल रिटर्न टू द इक्विलिब्रियम पोझिशन ड्यू टू द इलास्टिसिटी ऑफ द मीडियम. मेकॅनिकल वेव्स म्हणजे काय? द मटेरियल मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द प्रोपोगेशन ऑफ वेव इज कॉल्ड ॲज ए मेकॅनिकल वेव्स ऑर इलास्टिक वेव्स. आता या ठिकाणी एनर्जी आणि मोमेंटम कशी ट्रान्सफर होतील? मेकॅनिकल वेव इज प्रोड्यूस्ड ड्यू टू डिस्टर्बन्स. मेकॅनिकल वेव हे डिस्टर्बन्स, मीडियमच्या डिस्टर्बन्समुळे तयार होणारे वेव्स आहे.
द डिस्टर्ब पार्टिकल, आता पार्टिकल डिस्टर्ब झाल्यानंतर द डिस्टर्ब पार्टिकल इंटरॅक्ट. उदाहरणार्थ वेव ऑन वॉटर सरफेस, संत पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर लाटा तयार होतात. लाटा तयार झाल्या, दगड टाकतो म्हणजे त्या पार्टिकलला एनर्जी मिळते. एनर्जी मिळाली की उदाहरण पहिल्या पार्टिकलला जर एनर्जी मिळाली की तो पार्टिकल जागेवर व्हायब्रेट होतो आणि तो पार्टिकल शेजारच्या पार्टिकलला एनर्जी देतो. सो दिस एनर्जी इज हँडेड ओव्हर टू द नेक्स्ट पार्टिकल. तो पार्टिकल काय करतो, शेजारच्या पार्टिकलला एनर्जी दिली की तो जास्त जास्त मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं व्हायब्रेट होतो, तो परत शेजारच्याला देतो. अशा पद्धतीने व्हेव प्रोपोगेट होते थ्रू आउट द मीडियम. द डिस्टर्ब पार्टिकल रिटर्न टू द इक्विलिब्रियम पोझिशन. हे पार्टिकल जे डिस्टर्ब होतात इक्विलिब्रियम पोझिशनला परत येतात, म्हणजे मेन पोझिशनला परत येतात. आणि अशा पद्धतीनं माध्यमामधील जी काही प्रॉपर्टी आपण सुरुवातीला बघितली, मीडियम मस्ट बी इलास्टिक, म्हणजे पार्टिकल ओरिजिनल पोझिशनला येतात, म्हणजे माध्यमाची जी प्रॉपर्टी आहे ती सुद्धा या ठिकाणी फॉलो होते. प्रॉपर्टीज ऑफ मीडियम फॉर मेकॅनिकल वेव प्रोपोगेशन, हे जे आहे ते तीन पॉइंट्स घेतलेले आहेत. प्रॉपर्टीज ऑफ मीडियम फॉर मेकॅनिकल वेव प्रोपोगेशन, मेकॅनिकल वेवचे प्रोपोगेट होण्यासाठी माध्यमाच्या आवश्यक असणाऱ्या प्रॉपर्टीज, याचा अर्थ असा आहे. द मीडियम मस्ट पजेस इनर्शिया सो दॅट इट्स पार्टिकल कॅन स्टोअर कायनेटिक एनर्जी. म्हणजे जे आपण प्रॉपर्टीज बघितल्या मीडियमच्या वेव मोशनसाठीच्या, त्याच प्रॉपर्टीज इथं आहेत. मीडियम मस्ट बी इलास्टिक, मीडियम मस्ट बी इनर्शिया, अशा ज्या प्रॉपर्टीज बघितल्यात त्याच प्रॉपर्टीज इथं आहेत, फक्त वेगळ्या पद्धतीनं मांडलेल्या आहेत. इनर्शिया प्रॉपर्टीज आहे, द मीडियम मस्ट पजेस इनर्शिया सो दॅट आफ्टर मोशन ऑर आफ्टर पासिंग द वेव्स द पार्टिकल्स कॅन स्टोअर द कायनेटिक एनर्जी. द मीडियम मस्ट पजेस इलास्टिक ऑर इलास्टिसिटी आफ्टर पासिंग द प्रोग्रेसिव्ह वेव्स ऑर आफ्टर पासिंग द मेकॅनिकल वेव्स मीडियम रिगेन टू इट्स ओरिजिनल पोझिशन. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज इलास्टिक प्रॉपर्टी. द मिनिमम फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द मीडियम, द मिनिमम फ्रिक्शनल रेजिस्टन्स शुड बी स्मॉल और मिनिमम फ्रिक्शनल रेजिस्टेंस मस्ट बी. दीज आर दी प्रॉपर्टीज फॉर मेकॅनिकल वेव प्रोपोगेशन. सो नेक्स्ट नॉन मेकॅनिकल वेव. नॉन मेकॅनिकल वेव सांगितलेले आहेत. द मीडियम मटेरियल मीडियम इज नॉट नेसेसरी फॉर दी प्रोपोगेशन ऑफ वेव्स इज कॉल्ड एज ए नॉन मेकॅनिकल वेव्स. दीज टाइप्स ऑफ वेव कॅन प्रोपोगेट थ्रू व्हॅक्युम ऑल्सो. दीज आर ट्रान्सवर्स इन नेचर. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अँड मॅटर वेव्स. नॉन मेकॅनिकल वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय, तरी इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर असलेल्या आणि दीज टू व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर असलेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ही सनलाईट आहे, सूर्यापासून आपल्याला मिळते. इट दीज वेव्स कॅन ऑल्सो ट्रॅव्हल्स थ्रू दी व्हॅक्युम. इट मीन्स दॅट मटेरियल मिडियम इज नॉट नेसेसरी फॉर देअर प्रोपोगेशन. सो नेक्स्ट वी हॅव टू सी दी पिरियॉडिक वेव मोशन. पिरियॉडिक ह्या शब्दाचा अर्थ आपण बघितलेला. पिरियॉडिक याचा अर्थ आहे की रिपीट इट सेल्फ, परत परत रिपिटेशन व्हायला पाहिजे, त्याला म्हणायचं पिरियॉडिक. सो पिरियॉडिक वेव मोशन, इफ द डिस्टर्बन्स इज कंटिन्युअस, डिस्टर्बन्स कंटिन्युअस असेल आणि पिरियॉडिक असेल म्हणजे परत परत तोच पाथ रिपीट होत असेल, पिरियॉडिक इन नेचर, देन द वेव प्रोड्युस्ड इज टर्म ॲज अ पिरियॉडिक वेव. वेव ऑन रूप, दोरीवरची जी व्हेव तयार होते ते क्रेस्ट रफ अल्टरनेट फॉर्म होते, शेप तोच मिळतो आपल्याला, त्याला म्हणायचं पिरियॉडिक व्हेव मोशन. द पिरियॉडिक व्हेव दॅट इज व्हॅरिंग सायनोसॉइडली इज कॉल्ड ॲज ए सायनोसॉइडल पिरियॉडिक व्हेव. ट्रान्सवर्स व्हेवचा जो फॉर्म आहे इट इज कॉल्ड ॲज ए सायनोसॉइडली. द पार्टिकल ऑफ द मीडियम एक्झिक्यूट सिम्पल हार्मोनिक मोशन व्हेन सायनोसॉइडल पिरियॉडिक व्हेव पासेस थ्रू द मीडियम. सिम्पल हार्मोनिक मोशन हा शब्द इथं आलेला आहे, तुम्ही ऑलरेडी याचा स्टडी केलेला आहे. सिम्पल हार्मोनिक मोशन्स मीन्स पार्टिकल ऑफ द मीडियम एक्झिक्यूट ऑसिलेटरी अबाउट मीन पोझिशन, सच मोशन इज कॉल्ड ॲज ए सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि हा फॉर्म येतो सायनोसॉइडल वेव्समध्ये, म्हणजेच ट्रान्सवर्स वेव्हमध्ये. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वेव मोशन, सो दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वेव मोशन. इन वेव मोशन वी सी वन बाय वन. In wave motion, the disturbance travel through the medium due to repeated periodic oscillations of the particle of the medium above their
मीन पोझिशन और इक्विलिब्रियम पोझिशन. एकदा ही वेव प्रोपोगेट व्हायला लागली की पार्टिकल्स जे आहेत मीडियम मधले इट विल बी पिरियडिकली ऑसिलेट अबाउट मीन पोझिशन. सो देअरफोर इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए सिंपल हार्मोनिक वेव मोशन. द एनर्जी अँड मोमेंटम आर ट्रान्सफर फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट विदाउट ॲक्च्युअल ट्रान्सफर ऑफ द पार्टिकल ऑफ द मीडियम. पार्टिकलचं कुठलंही ट्रान्सफर होत नाही, परंतु प्रत्येक पार्टिकल एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर करतं एका एका पार्टिकल म्हणजे एक शेजारच्याला देत जातो पुढे. अशा पद्धतीने एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर होतो, पाठीमागे आपण बघितलेलं आहे त्या पद्धतीने. देअर इज अ रेग्युलर फेज डिफरन्स बिटवीन पार्टिकल ऑफ द मीडियम बिकॉज इज पार्टिकल रिसीव्ह डिस्टर्बन्स लिटल लॅटर दॅन इट्स प्रोसिडिंग पार्टिकल्स. फेज डिफरन्स जो आहे मीडियममधला तो फेज डिफरन्स क्रिएट होत जातो. नेक्स्ट, द व्हेलॉसिटी विथ विच वेव ट्रॅव्हल्स इन इज डिफरंट फ्रॉम द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल विथ विच दे व्हायब्रेट अबाउट देअर मीन और इक्विलिब्रियम पोझिशन. फॉर ए गिवन मीडियम द व्हेलॉसिटी ऑफ द वेव मोशन रिमेन्स कॉन्स्टंट वाइल द पार्टिकल व्हेलॉसिटी चेंजेस कंटिन्युअसली ड्यूरिंग इट्स व्हायब्रेशन अबाउट देअर इक्विलिब्रियम पोझिशन. अँड लास्ट वन इज द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज मॅक्झिमम ॲट मीन पोझिशन अँड झिरोज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. व्हेलॉसिटी जी आहे ती एक्स्ट्रीम पोझिशनला झिरो असते आणि मीन पोझिशनला किंवा मीन पोझिशनला ती मॅक्झिमम असते. जसं पार्टिकल व्हायब्रेट होताना मीन पोझिशनला व्हायब्रेट होत असेल, वरती गेल्यानंतर तिथं व्हेलॉसिटी झिरो होते म्हणून तो मीन पोझिशनकडे येतो. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी जास्त होते म्हणून खालच्या बाजूला एक्स्ट्रीम पोझिशनला जातो. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हटलं तर जो आपण झोका खेळत असतो, झोका खेळताना मीन पोझिशन म्हणजे आपण जिथून घेतो तिथून वेग जास्त येतो, पुढे गेल्यानंतर ठराविक अंतरावरती परत तो माघार येतो म्हणजे तिथं व्हेलॉसिटी झिरो झाली असते, त्या पोझिशनला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणायचं. बरोबर सेंटरला आलं मध्ये जमिनीच्या लेवलला की तिथं मॅक्झिमम स्पीड असतो त्याला मीन पोझिशन म्हणायचं, परत दुसऱ्या बाजूला जातो त्याला एक्स्ट्रीम पोझिशनला जायचं. अशीच मोशन ही टू अँड फ्रो आहे, तसं माध्यमामध्येही अप अँड डाऊन मोशन असते. त्या ठिकाणी हे पॉईंट्स लागू होतात. हे जे आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव मोशन्सचे पॉईंट्स आहेत. टर्मिनॉलॉजीज इन प्रोग्रेसिव्ह फेज, यामध्ये आपण ॲम्प्लिट्यूड, पिरियड, वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी या चार डेफिनेशन्स घेणार आहोत. हे महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत. ॲम्प्लिट्यूड काय असतं तर ॲम्प्लिट्यूड म्हणजेच द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम मिड पोझिशन इज कॉल्ड ॲज अ ॲम्प्लिट्यूड, इट इज डिनोटेड ॲज ए. पिरियड, पिरियडची पण डेफिनेशन आपण पाहिलेली आहे पाठीमागं. टाईम टेकन बाय द पार्टिकल ऑफ द मीडियम टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन्स इज कॉल्ड ॲज अ पिरियड, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. वेव्हलेंथची डेफिनेशन, इट इज द इक्वल डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह पार्टिकल ऑफ द मीडियम विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन, इट इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द वेव्ह बाय इट्स टाईम पिरियड. साधी डेफिनेशन जर सांगायची असेल, ट्रान्सवर्स वेव्ह जर कन्सिडर केला, एक क्रेस एक टफ हे अंतर म्हणजेच वन वेव्हलेंथ. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बिटवीन सक्सेसिव्ह क्रेस अँड ट्रफ, शेजारच्या एका क्रेस आणि एका ट्रफमधलं अंतर म्हणजे वेव्हलेंथ. ठीक आहे, आपण हे डायग्राम मधून नंतर पाहणार आहोत. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी पण डेफिनेशन घेतले, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स मेड पर सेकंड इज कॉल्ड ॲज ए फ्रिक्वेन्सी ऑर इट इज द रिसिप्रोकल ऑफ पीरियड. ठीक आहे, दीज आर दी फोर डेफिनेशन्स रिलेटेड टू वेव मोशन्स. नेक्स्ट, फेज अँगल फाय, फेज डिफरन्सेस, फेज व्हेलॉसिटी, पाथ डिफरन्सेस अँड टाईम डिफरन्सेस, दीज कन्सेप्ट वी सी द नेक्स्ट पार्ट ऑफ द सुपरपोजिशन ऑफ फेज. थँक्यू.